तुला अशुभाची सावली समजते ना, मग मला एक सांग, माझे लग्न माझ्यासाठी अशुभ आहे का शुभ आहे? अरे बोल की काहीतरी, बर ते जाऊ दे, माझे लग्न मोडल ना। हे काय बोलतोस तू? डॉक्टर डॉक्टर, परवा माझा साखरपुडा आहे माहित आहे ना, आणि माझे लग्न तुम्ही कसं म्हणणार ते तरी सांगा। सुन, मी काही ठरवलेलं नाहीये। काय हे काय बोलताय तुम्ही? डिंपे, ए डिंपे, काय बी करून हे लग्न लवकरात लवकर मोडलं पाहिजे, आधीच सांगते। वाट बघ, तुझं लग्न तर होणारच आणि तेच माझ्या फायद्याचं आहे। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर। विजय भाऊ, बाबू इकडे काय करतोय? वाईस काम होत तुमच्याकडे, डिंपलचं लगीन ठरलंय, जरा उचल मिळाली असते तर बरं झालं असतं। अरे एवढंच ना, मग त्यासाठी तोंड काय एवढं बारीक करत? थांब, लागबर आहे खिशात ठेवा, ती पुरतील ना एवढे की अजून देऊ। साहेब एवढे बाद झाले, लय उपकार झाले। बाबू बाया काय पडतोस, मी कोण उपकार करणार? माझ्याकडे आहेत म्हणून दिले मी पैसे, बाप होणार आहे मी आता। मी तुला पैसे दिले, तू माझ्या मुलाला आशीर्वाद दे, काय माझा मुलगाही लाखात एक असणार। हो साहेब, तुमचा मुलगा तुमच्यासारखा हुशार आणि रुबाबदार असणार बघा। माझ्याकडून डिंपल साठी आहे ऍडव्हान्स मध्ये, येतो साहेब। रेश्मा, रेश्मा, अगं लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला माझ्यावर, मी खूप खुश आहे रेश्मा, आज खूप खुश आहे। चल लवकर आवर, आपल्याला बाहेर जायचंय। बाहेर कुठं? अगं कुठं काय, बाप होणार आहे, सेलिब्रेशन करायला नको, दूर कुठेतरी जाऊया। अगं लग्नानंतर हनीमूनला गेलो आपण, त्यानंतर कुठे गेलोच नाही, आता मस्त दूर कुठेतरी जाऊया। 8 दिवसांचं पॅकेज घेतलंय मी, फिरून येऊया। चल बाजूला एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी। ही ट्रिप कॅन्सल केली नाही तर डॉक्टरांसोबत मुंबईला कशी जाणार? काहीतरी करावं लागेल, नाहीतर सगळा प्लॅन फिसकटेल। चल लवकर। अहो असं कसं, काहीतरी तयारी करू द्या ना, तुम्ही व्हा पुढं, मी माझी औषधं घेऊन येते। हा हे महत्वाचं, मी बाहेर जाऊन थांबतो, लवकर ये। हो रेश्मा, तिचे सगळे पैसे दागिने हे सगळे माझे होणार आहे, कस तरी सगळं जुळून आणले। ही जर नवऱ्यासोबत गेली तर सगळं संपलं। डॉक्टर रेश्माला बघा ना, काय झालं, अचानक चक्कर येऊन पडली। हो
रेशमाच्या पर्स मध्ये मुंबईची तिकीट. मी सांगितलं तर बुक करायला. मी तुम्हाला म्हणाल होतो ना पुढच्या टेस्ट साठी मुंबईला जायचंय. पण मग यातल्या एका तिकिटावर रेशमाचं नाव आहे आणि दुसऱ्या तिकिटावर दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीचं. दुसरा माणूस कोण आहे? सर विजय तुम्ही उगीच चिडचिड करून घेताय. अहो हा सगळा घोळ त्या बुकिंगवाल्या माणसामुळे झाला. त्यांनी भलत्याच माणसाचं तिकीट दिलं होतं आणि वहिनींनी ते घाईगडबडीमध्ये बघितलं नसणार. आता त्या बुकिंगवाल्याला तरी काय माहिती त्याच्या या चुकीमुळे कोणाची तरी झोप उडेल. चांगलाच झापलाय मी त्याला. तुम्ही मला का तिथे नाही जाऊ दिलं? त्याला तिथेच फाडलं असतं. याच्यामुळेच मी तुम्हाला जाऊ दिलं नाही. सर विजय तुम्ही आता बाप होणार आहात, जरा रागावर कंट्रोल ठेवा. रेश्मा वहिनी प्रेग्नेंट आहे. तुम्ही बाहेरच्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तर तुम्ही काय करताय? त्यांच्यावरच संशय घेताय? त्यांची मनस्थिती नीट नसेल तर त्याचा होणाऱ्या बाळावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करा. सॉरी सॉरी रेश्मा. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो यापुढे मी तुझ्यावर कधीच संशय नाही येणार. मिस्टर विजय तुमचं आयुष्य सगळं बदलणार आहे. आता तुमच्या घरात पाळणा आणणार आहे. झालं गेलं सगळं विसरून जा आणि नवीन सगळं सुरू करा. हो डॉक्टर. रेश्मा तू आज जाऊन काहीतरी खाऊन घे बरं. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. आणि ऐक यानंतर माझं काही चुकलं तर मला शिक्षा कर. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. हां कळलं? रेश्मा वहिनी तुम्हीही काळजी घ्यायला हवी. इथून पुढे सगळं प्रवास बंद. तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि मिस्टर विजय तुम्हीही घरी राहून त्यांची काळजी घ्या. हो डॉक्टर. येतो. तुझा बरं आत काहीतरी खाऊन घे. अयो मम्मी गरक येणार बाय. कसला भारी वास सुटलाय. आज कुछ स्पेशल आहे क्या? अगं तुझं लगीन ही स्पेशल आहे. माझं लगीन? अगं म्हणजे आधी साखरपुडा मग लगीन असं. आणि आपल्या घरात कसं समज चांगलं घडतंय ना म्हणून म्हणलं वायस गोडधड करावं म्हणून करते. पटकन वाढ जरा दम वायस धीर धर की आधी देवाला निवेद दावते मग देते तुला. अग मम्मे आमच्या साइड शिकवलंय की लहान मुलांमध्ये देव असतो पण तुझ्यात तर हैवान आहे. मम्मी आता दीदी लगीन करून गेलो मी एकटाच असणार ना ग घरात. टोन्या तुला करमणार नाही ना माझ्याशिवाय. मी इथन जाऊ नये असंच वाटतंय ना तुला. नाही कोण म्हणलं. उलट मी तर वाटच बघतोय तू इथन कधी जाते असत्याची. म्हणजे कसं माझी मजाच मजा. पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.